लागत नसते पळणाराला काय नाही, दम लागतोय फक्त दम, एकच शब्द आमचा दम। हरजीत हो संयम ठेवला पाहिजे, काय हरजीत ही राहतीच। बकासूर झालाय, भारत झालाय, चिक्या झालाय, रायफल 81 झालाय। नमस्कार, तुमचा परिचय? मी मुन्ना राजपूत। राजा नेमका तुमच्या घरच्या कायचाच ना? राजा घरच्या कायचा होते आपल्या। चालू सीझनला बरीच त्यांना मैदान घेतले, बरेच बक्षिसाचं मार्केट ठरलंय, कुठनं कशी सुरुवात झाली जर सांगाल? सुरुवात आपली नेवरीच्या मैदानात, दादा नेवरीच्या मैदानात सुरुवात केली पहिल्यांदा। तेव्हा दुसऱ्या आदत मध्ये पळवलं होतं पहिल्यांदा, तिथूनच सुरुवात आम्ही केली, तिथनं मग पुढं चालू झालं। तुमच्या आठवणीतली मैदानं कुठली कुठली आहेत राजापूरची? आठवणीतली मैदानं भरपूर आहेत। हिंदकेसरी मैदान आहे, रुस्तमे बाळवणे झालेलं ते आहे, परत वडकीचं मैदान आहे भारत केसरी, नंतर पुसेगावची आहेत, कोरेगावची आहे। एक सर्वसाधारण घरातला राजा म्हणून ओळखला जातो, आहे ना? हो। तर नेमकं कसं काय, म्हणजे एकदम साधं सिंपलच त्याला वाढवलं तुम्ही? आमचं दादाच गरीब आहे, तर आता काय गरीबाच्या घरी काय व्हायच, सर्वसामान्यच माणसं आहे ती सगळी, सगळी लोक, हा हा सगळी माणसं, घर गरीबाचाच बैल आहे तो, गावचा नावर पाहणारा बैल आहे ती। आणि दादानं पण कधी पहिल्यापासून एवढं बाबा मोठी वस्त आहे, पण कधी दादाला त्या गोष्टीचा कधी थोडा सुद्धा गर्व म्हणू किंवा एखादी माणसाला थोडी तरी ही होतच कि ती गोष्ट साहजिक आहे की बाबा आपली एवढी मोठी वस्तू, माणूस थोडा तरी त्या ह्याच्यात राहतो तंद्रीत, पण ती गोष्ट नाही दादाकडे। आतापर्यंत आदत वयापासून तुम्ही कुठल्या कुठल्या पैरात पळवलं? पैर आता तसं सगळं टॉपच झालेलं आहे आपलं, असा राहिला असा कोणताच नाही। बकासूर झालाय, भारत झालाय, चिक्या झालाय, रायफल 81 झालाय, नंतर बागड झालाय, परत अजून बरेच आहे दिव, म्हणजे भरपूर पैर। ड्रायव्हर कुठले उठले, कोणकोण ड्रायव्हर आहेत तुमचे आता सध्या? आपलं बारीक ड्रायव्हर वापरू, बारीक ड्रायव्हर, छोट्या ड्रायव्हर, आमचे फिक्स ड्रायव्हर असतात, म्हणजे शक्यतो ते जास्त असते, बाकी मग वेगळे असतील दरवेळी प्रत्येक पेरावरती जायचो। आता बैल जेव्हापासून आपला गुलाबात राहायला लागला तेव्हापासून बरेच फोन आले असतील ना पैरासाठी? भरपूर पैरासाठी असते, रोज फोन असतात, पैरा नियोजन बाबूकडे असते, बाबू बघतो सगळं, बाबू म्हणे आपले, त्यांचं सगळं नियोजन त्यांच्या। तुमच्या घरनिकीचं मैदान झालं, तिथे एक नंबर केला ना? घरनिकीच्या मैदानाला नव्हता आपला, आपली जरा गाडी तिथं नाही बसली, ती मैदान दुसरं होतं ती कॅन्सल झालं, ती मैदान इकडं ह्याला भरलं दहिवडी बशी, मग तिथं बकासूर संघ पहिला एक नंबर झाला आपला। हा तीच गाडी, मग ती मैदानची कॅन्सल झालं का नाही, तिकडं मैदान असल्यामुळे मग आम्ही गाडी पळवली। दादा बैल आता पळतो आपल्या, आहे ना, मग मागण्या होते आहे ना? हो होते, ते काय झालं, बरं झालं आपल्या राजाला? हो बरं झालं। किती पर्यंत झाली तरी अंदाजे? ते आकडे नाही सांगत, फक्त मागतेत का? मागतेत। तर आता बैल पाहिजे, तू म्हणता जसं सर्वसामान्यांचा पण बैल आला आपला उजेडात, तर काय सांगाल जरा, असे बरेच आहेत बैलवाली? काय सांगाल, म्हणजे ज्याच्या घरी चांगला आहे त्यानंच बैल तर पाळावे, नाही तर काय नाही उपयोग नाही असं पाळावं। का हो नेमकं, म्हणजे नेमकं म्हणजे त्याला पैसे वाच लागत नाही, प्रत्येक फळ करायला म्हटलं तर 30-35-40 हजार रुपये घालवून जायला लागतं, म्हणजे एवढं पैसे आणायचं कुठं? आता आपला बैल गुलाबात आहे म्हणून तर पहिला तो खर्च व्हायचा आहे ना, तेवढा खर्च व्हायचाच होता ना। आणि याला खोराक बिराक काय असतो घरी नेमकं आपले? खोराक काय, उडदाची दाळ आणि गव्हाचं पीठ झालं की बाकी काय। तर गाईचं दूध नेमकं किती प्याला येऊ, किती दिवस? एक दीड वर्ष प्याला की, त्यामुळे त्याला रेग आली काय? नेमकं सिमेचा का आपला ओळ दाखवला त्याला जाती म्हणतो? नाही ना सिमस सी इंजेक्शन, इंजेक्शन तुम्ही तयार कसा केला त्याला बैलगाडी क्षेत्रा संबंधित, म्हणजे कशी काय जर काय केलं त्याला, काय सराव दिला नाही, फेरा टाकला आणि फाडा झोपला आणि दुसरं काय केलं आम्ही, म्हणजे डायरेक्ट काढला तिथे गुलालच केला। होय, असं बी नाही की चांगलं पहिरं गेलं काय गेलं स्टार्टिंगला, काय नाही त्याला काय नाही, मध्ये दूध पिऊन गायला पिऊन गायला प्यायचा घरी आणि जाऊन मैदानावर पळायचा आणि तिथे गुलाल घेऊन येतो, तिथनं मग तशी सुरुवात झाली का? बरेच मैदान त्यांनी तशी केली, गायला पिऊन जायचं आणि मुलाला राहिलेला असायचं। तुम्ही बघितलं व्हिडिओ बघितले तुमच्या? पिळलेलं गायला बघितलं असेल
आईला काय दुसरं काय कोण दुसरा कोण झालाय तो सीमित हो तुम्ही असं काय नाही की जातीवंत शरीर क्षेत्रातला वळू किंवा काय काय लागत नसते पळणाऱ्याला काय नाही दम लागतोय फक्त दम एकच शब्द आमचा दम पळणाऱ्याला नेहमी दम लागतोय त्याच्यात तुम्ही म्हणा राजा पळतो आता कधीतरी हार जीत होती जाणं बैलगाडी क्षेत्र काय शिकता नेमकं तेव्हा किंवा काय हार जीत हो संयम ठेवला पाहिजे काय हार जीत ही राहतीच थोडेफार इकडे तिकडे होतच त्याला काय जावं त्याला एवढं नरमायच याला काय काय खाल्ला तरी आम्ही नाही नमलो नाही शांतच तसंच पुढे ढकलायचं ते परत घरी गावाचा बैल परत जायचं मैदानाला पण ते सोडायचं नाही असं आहे आपलं हो हो आपलं बैल नेमकं कसं आहे घरी वागाय किंवा सुट्टी बिट्टी इकडे शांत आहे शांत आहे एकदम शांत सांगितलं तसं सगळं सुट्टीला काय सुद्धा कोणी सुद्धा सोडू शकतो बैल तो आता बाबू जवळजवळ मारतो चार पाच मैदान बाबूंना सोडलाच नाही बैल असा सर्वसामान्य माणूस ओळखीचा जरी आला तरी बैल सोडू शकतो आज सुद्धा आजच्या गटात सुद्धा बैल बाबून सोडला नाही अरे वा त्यांच्या मित्रांनी सोडलाय का बैल सुट्टीला वगैरे काय त्रास घरी काहीतरी एका जागेवर असतो ना बैल हो सगळं ह्याच्यातच असतोय म्हणजे सगळ्या बैलांबरोबर असतो एक दोन तीन बैल आहेत दुसरी त्यांच्याबरोबर काय टेन्शन काय काय नाही लहान पोरं गेलं तरी काही टेन्शन नाही मोठं माणूस जाऊ द्या नवीन एखादा कुठला व्यक्ती येऊ द्या काय सुद्धा त्रास आता वेगवेगळ्या पहिला तुम्ही पळला आहे का नाही असं कुठं स्पीड लावतो काय जास्त प्रत्येक बैलाची कला असते नाही वेगळी बैल कसं नेमकं आपल्या तोंडावर सगळ्यात डेंजर निकाल घेण्यासाठी हा तोंडावरती आणि जेवढा जरा पल्ला जास्त 1000-1100 फूट जेवढा पल्ला असेल तेवढे जास्त पाहणार बैल आहे म्हणजे त्याला शेवटच्या 200 मीटर मध्ये फुल स्पीड निम्म्यातनं जरी गेलं तरी चालत निम्म्यातून सुद्धा फुल मध्ये पोहोचते सुट्टीला जरी कमी राहिला तरी कुठल्या खांदे परफेक्ट असं बोलतो दोन्ही खांदे कुठं बी कसं बी टाक कुठं पण घाला पब्लिकला घाला आत घाला बाहेर घाला कुठं पण घाला म्हणजे ऑलराऊंडर ऑलराऊंडर कुठं पण घाला काय सुद्धा विषय नाही अजिबात त्रास देणार नाही काय नाही बऱ्याच मैदानात उजव्या खांद्याला घातला डाव्याला घातला आता घरी त्याला जेव्हा देव सुरुवातीला रेसल घ्यायला लागते ना बैलांच्या आपल्याला तेव्हा रेसल कुठल्या बैलावर तुमच्या घरच्या घेतली त्याला लहानपणी शिकवताना घरचा बैल घरचा बैल नाही रेसलला आपला रेसलला दादा घरचा रेसलचा बैल कुठला आपला जो रेसल दिली तर वापर नाही रेसल आपण त्याला दिली ना पहिल्यांदा दुखला होता वापर पहिल्यांदा घरचा आहे की सर्जा तर राजा माग काय करत नाही तुम्हाला बघा कसं आहे बैल बघा आपल्या आगापर्यंत जवळची घरचा एक सर्जा म्हणून बैल आहे त्याच्या बरोबरच तिथं पहिल्यांदा रेसल दिलेला आहे डायरेक्ट मग परत मैदानातच काढलं ना मैदानात पण बघते निवांत असतो असं येता वेतातून बंद कोणी पण जावा कोणी पण धरा काय सुद्धा त्रास नाही सगळे आपलं येणाऱ्या लोकांना अजिबात मारणार नाही काय नाही काय तुम्ही बिंजूड बिंजूड खेळला का नाही 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 बिंजूड नाही म्हणजे आवडच नाही आवड नाही पण कधी गेलं नाही इकडे भागात कुठे बिंजूड होत नाही त्यानं बैल आपण कधी राजाच्या आईला आता पण किती कोंड झाली काय दिवस असं म्हणजे पळतो चांगला म्हणून विचारलं ही पहिलंच असेल पहिलं ना आता अजून एक झालेला दोन म्हणजे जी पहिलं झालं कोणाची पळायला लागली म्हणजे माणसं जातीवंत दाखवा असं काय नाही पहिलं पहिलं जाईल असं काय नाही जातीवंत पाहिजे बोलू काय नाही घरच पहिलं काय आपल्याला राजा दादा तीन नंबर म्हणजे कोंड झाली पहिली दोन पण पळला राजाच म्हणजे माणसं म्हणजे काय आता की जातीवंत ओळू जावा हवा असं काय नाही कोणाला ह्या क्षेत्रात काय कळत नाही काय सुद्धा कोणी सुद्धा म्हणू शकत नाही हे पळत नाही तुम्ही नेवढे बाजारात बांधायचा आणि बघायचं माणसं किती किंमत करते हे पळतो जावा असं आहे ते कोणाला काय गावत नाही कोण म्हणत नाही ह्यो पळेल किंवा ह्यो नाही पळेल कोणालाच काय कळत नाही आता बरेच वर्ष झाले क्षेत्रात आहे ना तर पहिली शर्यत आणि आता शर्यतीत काय फरक आहे का पहिल्या शर्यतीत हे लांब फरक लय लांब फरक कसं कसं म्हणजे काय काय फरक झालं पहिले वायदे हे नव्हत्या आता जे वायद्या चालू आहे पहिले तुमच्या अजिबात नव्हतं तसलं वायदे बिदी प्रकार काय काय नाही काय नसत आता लय वाढलाय ना
आता हे बघा द्यायचं आहे घ्यायचं आहे पुन्हा आपण दिलं तरी आपण बी घेणारच आहे. बक्षीस 3-4 हजार मध्ये लय झाले तवा तुमच्या वेळेस ना 30-40 गाडी मध्ये लय झाले. मैदान किती व्हायचे मैदान किती व्हायचे तुमच्या वेळेस आता कसं बघा आठवड्यात मला 2-3 मैदान पडतील तवा कवा यात्रा ज्या गावच्या असेल वर्षात नाही एकदा त्या गावला एकदाशीच भरणार तवा असं पैशाला किंमत नव्हती फक्त शर्यतीला आहे ना शर्यतीला पैशाला किंमत नव्हती कोण जिंकते कोण नाही तुम्ही तुमची तवापासून जोडायच पहिल्यापासून नाही नाही तवा नव्हती पहिला राजापासूनच हा राजापासून पहिला नाद होता पहिला चुलत हे बैल तसे आमच्या घराने इतिहास ते लय आहे जो ना आहे राजापासून तुम्ही सुरुवात केली का आम्ही राजापासूनच आमचं पहिलं कसं आहे पहिलं चुलत आमचं मोठ्या गाड्या तिरो पाया तुम्ही बघितल्या मी नसतेल्या लाकडा चक्र बघितल्या त्या का नाही त्या बघितल्या तसली बैल ती मिनटा पळत होती ती बी मोकळी कासर बांधायचं सराला आणि फेटा बांधायचं सराला मोकळी द्यायची सोडून बैल असली होती आमच्यात पहिले बैल मोठ्या मापाची का मोठी बैल आता जी ह्याच्या आईला जी खोंड झाली आहे का नाही त्याची बी रेसल बिसल चालू केली का नाही आता 2-3 महिने झाले आता येले ना आता रेसल 2-3 महिन्यात कुठे द्यायची परत करणारच की त्याला बी तयार करणार ना शरीर क्षेत्रा संबंधित उन्हाळ्यात गट पास करायला लावणार की आम्ही त्याला उन्हाळ्यात म्हणजे येत्या काही वर्षात आपली घरची गाडी पळत 6 महिने नाही 7-8 महिने जाते आलं हा पण गट पास करणार की हळीनं पाडवे पाहुणी बिणी तर देता का नाही नाही काय नाही काय डायरेक्ट आणायचा मैदानात पळवायचा घरी नेऊन बांधायचा आणि घरनं सोडायचं आणि मैदानात आणायचा एवढंच काम आमचं बाकी काय नाही काय कधी तापवायबी लागत नाही बघितलं मी काय नाही काय काय नाही असं सोडायचं नेऊन झोपायचा डायरेक्ट खालीच का नेऊन झोपायचं गाडीला तसं काय नाही त्याच आता घरी गेलो शेकणं विकणं करता का नाही पळून गेलो नाही सकाळपारी गरम पाणी घालतो हा तेवढं करतो काम बाबा म्हणजे आज बैल गेला दुसऱ्या दिवशी का दुसऱ्या दिवशी काढायचं गरम पाणी आणि किती दिवसाच्या फरकाने पळवतो आपल्या राजाला 4-5 दिवसाच्या म्हणजे गॅप देतात मध्ये मध्ये गॅप देतो पिंजोडचा नादच नाही ना तुम्हाला नाही नाही नाद नाही कधीच नाही पळवला आतापर्यंत नाही शक्यतो त्या गेलं तरी तिथं कोण धरलं नाही आपलं सोडलं होतं ना हा सोडलं होत कुठं बोरजायच्या वाडीला होय 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 अरे बोर जायवाडी नाव किती दिवस सोडलं होतं एक 5-6 दिवस सोडलं होतं बोर जायच्या वाडीला पण अरे नाही कोणी धरलं नाही कोण होत त्याच्यावर ह्याच्यावर कोण होत रायफल राहण्या बिणण्याचं कसं असतं राजू राजू पोर वीर कोण कोण असते साथ तुम्हाला पोरं तशी भरपूर आहे ती हा राजा आणण्याचं नियोजन आपलं आमचं मित्र आहेत संतोष शिंदे हा आजपर्यंत जवळजवळ मैदानावर राजाला आणलाय त्यांच्याच गाडीत आणलाय आणि बाकीच्या गोष्टी काही सांगायची गरज नाही सगळ्या महाराष्ट्राला समजले आता की संतोष शिंदे कोण आहेत आणि कशासाठी कोणत्या प्रेमपुटी का राजाला आणतात बिना भाड्याचा माणूस आणणारे एवढी व्यक्ती आहे आज या बैलगाडी क्षेत्रात कोण पैशाशिवाय कोणाच काही चालत नाही खरंच आहे हा पण हा माणूस असा आहे की बाबा फक्त बैलाचा प्रेमपुटी राजाला आज मैदान आणण्याचं काम हे करत काय सांगाल जर राजाबद्दल एवढं तुमच्या घरणी की जर आवाज मला वाटतोय कुठं महाराष्ट्राच्या कुठल्या टोकाला नेऊन ठेवलं गेलं काय सांगाल जरा 2 शब्द राजाबद्दल प्रेम चांगला त्यामुळे त्याला नाद आहे प्रत्येक अड्ड्यात असतात तुम्ही त्याच्या तुमचीच गाडी असते गाडी माझी असते गाडी संतोष नसला तर गाडी तर याची फिक्स त्याचीच गाडी घेऊन आलेलो असतो सगळेजण ड्रायव्हरच आहे पार्ला होईल की निघाला गाडीचं सहकार्य मोठं आहे संतोषचं पोरं सगळे चांगले आहेत कोण गरीब आहे श्रीमंत आहे मोठा आहे कोण आहे कोण तसलं काय सुद्धा नाही फक्त इथं सगळे खर्च करणारी एकमेकाला येते सगळी एकमेकाची प्रेमपुटी खाणारी पेणारी प्रेमासाठी अहो आज जवळजवळ पुण्यातनं एक 7-8 जण आलेत फक्त राजासाठी आलेत पुण्यातलं मित्र आलेत आमचे सगळे राजासाठी आले फक्त राजा पोहोचले बघायला राजासाठी आले माणसाची बघाय बी नसते ना राजा कसा पोहोचते असं बघायला गरीब तुम्हाला भेटायला झालेच असतील बैलामुळे घरी तर दादा रोज असा एक दिवस गेला नाही कोण घरनिकीचं मैदान ह्याच्या पहिले पण भरत होतो का पण आता
म्हणजे बैल पण त्या लेवल यायला लागले ना घरणीची राजाच्या नावामुळे. तर नमस्कार बाबू शेठ. नमस्कार. तर काय सांगाल आपल्या राज्याबद्दल? जर 200 तुम्ही सांगा की जी तिथे म्हणत होती तुम्ही पाकज म्हणूनच ओळखता राजाला सुट्टी करता म्हणते. काय घ्यायचं आपलाच बैल आहे देऊन. हा कसा आहे नेमका काय जरा तुमच्या आठवणीतले मैदान त्याच्यावरच तुमचा प्रवास सांगा आतापर्यंत. नाही राजामुळे आपलं माझं नाव अख्ख्या महाराष्ट्रात ओळखते आपल्याला. हा आपण म्हणजे असं गरीब आहे पण सगळी आपल्याला बाबूशेठ म्हणून ओळखते. एक राजाने आपल्याला एक इज्जत कमवून दिली बाकी काय नाही. नियोजन तुम्हीच करता सगळी काय बघून करता का असं काय नाही. मी बैल पाळायला बघायला शेवट मी करत नाही. फोनवर बिनवर करत म्हणजे व्हिडिओ बघता का देखत डोळ्याने बघितलं तर म्हणजे अड्ड्यात एखादा बैल बघितला नाही आवडला तर पायरा करायचा करायचा नाहीतर नाही. आता तुम्हाला पायरासाठी मला वाटतं रोज फोन येत असतील. याच्या म्हणजे आपल्याला कसं आहे जे आपल्याला पटेल त्याला द्या. जर असं इज्जत खातीर काय देऊन आम्ही 5-6 जण आम्ही मार खाल्ला. कोण माझा भावान जर मागेल तर बैल देऊ शकत मला पटलं तर नाही तर नाही. सुट्टीला कसं आहे नेमकं आपलं राजा काय नाही शाणा एक हातानं सोडायला उडी सुद्धा घालत नाही सरळच निघतो. होय सरळ. अरे राजाने अजून फाटे सोडलेला कुठल्या पण व्हिडिओ मध्ये जाऊन दे. नाही नाही एक मी बोलाय बरं का फाटे सोडलेलं नाही कधीच दिसला. असं कोणी ओढून बिळून नेला तर स्वतः कधी फाटे सोड कसला मग शेताचा बैल जाऊन सोडत नाही फाटे आजच असल्यापासून आतापर्यंत. तर नमस्कार तुम्ही पण असता ना राजावर? हो असतो की. आज गर्णिकेत जी मैदान भरते ते तुम्ही करता का आयोजित? हो तिचं नियोजन मीच करतो. तिथं काय सांगाल जरा आज म्हणजे आतापर्यंत मैदान राजाच नाव झाल्यापासून मैदानात फरक आहे? हो आता कसं आहे पहिले गावाला आमच्या ओळखत नव्हती नावाने पहिले घाटाखाली आमचं गाव पडते दुष्काळ भागातला. आता राजाच्या येणं सगळ्या महाराष्ट्रात नाव झालं गावचं नाव गर्णिके म्हटलं का राजाचं नाव घेतील लगेच. आम्हाला तर काय माहित गर्णी कुठं आहे पण म्हणतो गर्णीचा राजा. हा गाव अजून माहित नाही कुणाला गाव कुठं आहे नुसतं चर्चेत नाव आहे. आज अख्खा गाव जुलूस करत असेल गाव. हो सगळी लाईव्ह बघत असतील गावात माणसंच नाही तर घरातल्या प्रत्येक स्त्रिया सगळ्यांनी मोबाईल इंटरनेट जेवढं आहेत घरात अवेलेबल सगळी मोबाईलवर बघत असते टीव्ही वरती एलसीडी वरती मोबाईल वरती. कुणाला घेतलं सध्या काही जल्लू शक्य म्हणजे गाव येत असेल भेटायचं तुम्हाला. गाव भेटायला येतं पण आपण आजपर्यंत कधी म्हणजे असं ओव्हर काय केलं तेच की आपलं म्हणजे घरी पूजा बी डायरेक्ट घरी नेणे पहिले डायरेक्ट घरी घेऊन जाणे तिथं काय असेल ते आपल्या आरती करून खायचं बैल बांधणे बाकी काय सुद्धा करणार नाही. कसला बॅनरबाजी नाही काय नाही काय नाही काय नाही कसला चौकात बॅनर नाही तसलं काय नाही आपली साधे सर साध्या सिम्पल आहे जिंकला तरी आपला जण काय झालं तरी आपलं. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय? परिचय मी घरणी गावचा गाव घरणी की राजेंद्र नामदेव मेटकरी. राजेच्या प्रेमापुटीच आहे ना? हा राजेच्या प्रेमापुटीच खास पुण्यावर नाव आलोय बघायसाठी. म्हणजे मैदान असलं कुठनं येत मैदान असलं कुठेही येणार म्हणजे राज्याचं मैदान पडलं की तुम्ही येतात. होय होय पडू नाही तर जिंकू मैदान असलं की येणारच असं एक आमचा गुणधर्मच आहे. काय सांगाल जरा राजाबद्दल दोन शब्द. आज घरणीकेचं नाव तुमच्या अख्ख्या महाराष्ट्रभर गेले ते ना राजा पहिले असं आहे एक एकदम शांत आपला कुणाला मारणार नाही कुणाला काय असं काय म्हणजे शिंग हलवणार नाही प्रेमापुट जसं बैल जसा प्रेम माणसावर देतोय म्हणल्यानंतर माणसान सुद्धा जनावरांमध्ये कसं प्रेम दिलं पाहिजे ही एक राजाकडे शिकण्यासारखी गोष्ट आहे. लागला. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल राजासाठी तुम्ही पुण्यावरून येतात राजा? पुण्यावरून आलोय आम्ही. परवा मुन्ना शेठने सांगितलं की स्पर्धा लागणार आहे शर्यत या व्हॉट्सअपवरती त्यांनी पाठवलं होतं बघितलं आणि सकाळी लवकर निघालो कंटिन्यू फोन चालवतो आमचा आणि त्यांचा तर आत्ता मैदानात पूर्ण फिरतोय. तर गावाचं नाव विचारलं का ते राजाच्या गावचं तुम्ही असंच विचारतात म्हणजे घरणिकेचं नाव आज राजामुळं खूप फेमस झालंय पूर्ण महाराष्ट्रात. तर आम्हा बऱ्यापैकी लोकांनी फक्त घरणिके म्हटलं का राजाच्या गावावरून आलाय काय असंच विचारलं आम्हाला आता. तर तुम्ही आतापर्यंत कुठलं भेटलं मैदानात त्याला पाहिलं का तुमचं आठवणीतलं मैदान आहे का त्याच्यावरच? नाही मी फर्स्ट टाइम मैदानात आलो आधी कधी येणं नाही झालं पुण्याला असतो मोबाईलवरती खूप वेळा पाहिलेलं आहे आणि खूप मुलांच्या स्टेटसमधनं मुलाखतीतनं नंतर आता आम्ही एक हे पण केलं होतं त्याच्यावरती फिल्म पण करायला चालू केलेली आहे ती पण आता लवकरच होईल प्रदर्शित त्याची राजावरती. राजा म्हणा किंवा आपण घरणी गावातले जेवढे बैल आहेत ना त्याच्यावरती करतोय स्पेशल आम्ही राजाला फोकस करतोय त्यामध्ये आणि ते पण आम्ही बनवले शॉर्ट फिल्म आहे
तर ती आता लवकरच तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला पण बघायला मिळेल आणि सर्वांना 100% 100% त्यांना पण तेवढाच प्रतिसाद द्या. मी सगळ्या माझ्या सबस्क्रायबरांना सांगितलं हो तुम्हाला पण तेवढाच प्रतिसाद द्या हो. मैदानात फक्त राजासाठी येतात ना? राजासाठी काय सांगाल राजाबद्दल, राजाच्या कारकिर्दीबद्दल काय सांगाल? आता जी नाव केले ते ना सगळीकडे राजा काय आता पळतोय त्याचे स्पीड चांगला आहे राजाच पहिल्यापासूनच आम्ही म्हणजे त्याचं फॅन पहिल्यापासून का राजामुळे लागला? आता जास्त करून राजामुळेच लागला. आमच्या मामाचा बैल आहे, सख्या मामाचाच बैल आहे. आम्ही प्रत्येक आड्यावर येतोच, प्रत्येक आड्या कुठेही असू द्या, कराड असू द्या, कुठं सांगलीकडे असू द्या, कुठं सातारा, आम्ही येणारच बघायला. मग आता सुद्धा आम्ही पंढरपूरहून आलोय आज. कुठून? पंढरपूर. पंढरपूर. हा अरे हा, कारण आमच्या मामाचा बैल आम्हाला अभिमान आहे. मामाने पण बरंच कष्ट घेतलाय ना? मामाने भरपूर कष्ट द्यायसाठी केले सांभाळण्यापासून. आता मोठा करायचं म्हणजे काय सदासजी होत नाही ते. एवढं होतंय म्हणजे त्याला काहीतरी त्यांनी कष्ट केला असणार, त्याशिवाय एवढा पुढे येत नाही. प्रत्येक मैदानाला प्रत्येक मैदानाला येतो. राजा मैदानावर, राजा ज्या मैदानावर राजा गेले ते मैदान 100% आम्ही येणारच. चुकून एकंदरात असेल नाही, प्रत्येक मैदानावर आम्ही आहेच. आम्ही खरेदी टीम मध्ये 5-6 जण आम्ही असतोय, प्रत्येक जण येतोच. किती वाजता निघता सगळे? आज किती निघालो? जरा थोडस घरचं काम असल्या जरा उशिरा निघलो आम्ही, 10:30 निघलो. आता मैदानावर पोहोचलो, पण मैदान असलं म्हणलं 8:30 आम्ही घरनं निघतोच. पोहोचताच मैदान फायनल पर्यंत आमचं फायनल पर्यंत फायनल झाल्याशिवाय जात नाही. राजा जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही असतोच.